गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग चौथा मध्ये मराठी विषय शिकत आहे। मराठी विषयामध्ये आता आपल्याला दिवाळी नंतरचा हा एक पहिला पाठ आहे, 14 तळ्याचे पाणी। तर या पाठाचा नंबर आहे 13, पण आता दिवाळीच्या सत्रानंतर हा पहिलाच पाठ आपण शिकत आहे। दिवाळी झाली, खूप मस्ती गेली, आता आपण थोडं अभ्यासाकडे वळूया। अभ्यासाकडे वळत असताना आपण जेवढा अभ्यास केलेला आहे पहिला, तो तुम्हाला माहित आहे, त्यातील काही शब्द अर्थ आपल्याला आता अभ्यासाला येतील। अशाच प्रकारे ही एक कविता आहे, 14 तळ्याचे पाणी। या कवितेचे लेखक आहे, या कवितेचे कवी आहे अनुराधा सावेकर। आता आपण भारत स्वातंत्र्य झाला, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक थोर पुरुष आपल्या या भारतात होऊन गेलेले आहे। त्या थोर पुरुषांची नावे तुम्हाला माहितच आहे, नावे सांगायची मला गरज नाही, पुन्हा तरी तुमच्या आठवणीसाठी सांगत आहे। जसं महात्मा गांधी आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आहे, ज्योतिबा फुले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, सावित्रीबाई फुले आहे, अशा अनेक थोर पुरुषांनी या आपल्या भारतासाठी कायदेनं बलिदान दिलेलं आहे। तर या बलिदानापैकी तसेच या कवितेमध्ये दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर एक छोटीशी कविता दिलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मोहरा या गावी झालेला आहे। त्यांचे पालन पोषण त्यांच्या आत्यांनी केलेले आहे, कारण त्यांची आई लहान असताना मरून गेलेली आहे, फक्त बाबा होते, पण त्यांचे पालन पोषण सर्व त्यांच्या आत्यांनी केलेले आहे। आणि त्यांचं जीवन खूप एक संघर्ष जीवन झालं, गरिबांना मदत करणे, जे अन्याय होत असलेल्या लोकांवर त्यांनी काय केलेलं आहे, न्याय मिळवून दिलेला आहे, त्याच आधारावर या न्याय मिळवून देण्याच्या आधारावर आपल्याला ही कविता दिलेली आहे। तर रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात 14 तळ्याचे एक तलाव होता, त्या नावाचे एक तलाव होता। स्वातंत्र्यापूर्वी तळ्यावर इतर ठिकाणाप्रमाणे दलित पाणी भरण्याची बंदी होती। जे दलित लोक आहे, जे अस्पृश्य लोक आहे, त्या तळ्यावर पाणी भरण्याची बंदी घातलेली होती। तिथे कोणीही अस्पृश्य स्त्री किंवा पुरुष तिथलं पाणी भरणार नाही, त्या पाण्याला हात लावणार। सर्व लोकांनी पाणी मिळावे असा कायदा करूनही जातीभेदामुळे दलित लोकांना या तळ्याचे पाणी मिळत नव्हते, त्यांना हात सुद्धा लावता येत नव्हता। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी जुलमी रूढीचा धिक्कार केला आणि 14 तळ्याचे सर्वांना पाणी खुले व्हावे यासाठी त्यांनी महाड सत्याग्रह केलेला आहे। महाड सत्याग्रह केला त्यांनी, तिथे हजारो लोक उपस्थित झाले। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः 14 तळ्याचे पाणी पिऊन अन्यायी परंपरा संपवली। दलितांबरोबर सुवर्ण सुधार देखील केला, लढ्यामध्ये सहभागी झालेले होते। अस्पृश्यांना पाळणे, माणसांनी एकमेकांना हीन लेखणे अशा विषमतेच्या परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित विरोध केला। त्यांनी दलित स्त्रिया, पुरुष, दलित समाज असं त्यांना सर्व लोकांना त्यांनी काय करून दिलेला, हक्क मिळवून दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो जो सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहासाठी सर्व दलित लोकांना एकत्र आणून तो सत्याग्रह करून स्वतः त्या तळ्याचे पाणी पिऊन त्यांनी 14 तळ्याचे पाणी सर्व दलित लोकांसाठी, अस्पृश्य लोकांसाठी खुले करून दिलेले आहे। त्यासाठी त्यांनी अनेक सत्याग्रह केले आणि डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा हा 14 तळ्याचा सत्याग्रह नाही, त्यांनी अजून अनेक सत्याग्रह केले। महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला, जसं सर्वांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना शिक्षण मिळालं, सावित्रीबाईंनी सुद्धा आपलं काय केलं, शिक्षण त्यांच्या पतीने शिकवलं आणि ते सुद्धा एक सत्याग्रह झाला। असे अनेक थोर पुरुषांनी काय केलेले आहे, सत्याग्रह केले। त्याच आधारावर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच आधारावर अनुराधा सावेकरांनी ही एक कविता लिहिलेली आहे। आज आपण कवितेचं गायन करू आणि उद्या कवितेचा अर्थ समजून घेऊ। बघा, कविता मी म्हणत आहे, माझ्या मागे मागे तुम्हाला म्हणायची आहे। तर बघा, आता करू सुरू, लक्ष आहे सर्वांचं। 14 तळ्याचे पाणी, 14 तळ्याचे पाणी,
नम शक्तिमानवानि नम शक्तिमानवानि चौधार तळाचे पाणी नम शक्तिमानवानि या शक्तिमागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जनुमुख्यास दिठली वाणी जनुमुख्यास दिठली वाणी चवदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवानि तेजा बजलाचे झाले दीनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढुनी नव शक्तिमानवानि समदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवानि समदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवानि नाकारु परंपरेला स्वीकारुनि मानवतेला करुणेची आठ विराणी समदार तळ्याचे पाणी नाकारु परंपरेला स्वीकारु मानवतेला करुणेची आठ विराणी समदार तळ्याचे पाणी समदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवानि नव शक्तिमानवानि समदार तळ्याचे पाणी आत्मभान जागे केले मानवास मीपन दिधले धम्मचक्र ये परतोनी नव शक्तिमानवानि धम्मचक्र ये परतोनि नव शक्तिमानवानि समदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवानि समदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवानि समदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवानि नव शक्तिमानवानि याच चालीवर तुम्हाला ही कविता म्हणायची आहे. कविता पाठांतर केली असेल काल तुम्हाला सांगितलं होतं आणि ही कविता पाठांतर झाल्यानंतर तुम्हाला याच चालीमध्ये म्हणायची आहे. अशा प्रकारे आपण कविता समजून घेतली. फळ्यावरती शब्द दिलेले आहे. मानवा मानवांना स्फूर्ती प्रेरणा वाणी म्हणजे वाचा किंवा शब्द जल म्हणजे पाणी दीन म्हणजे गरीब करुणा म्हणजे दया हे शब्द नोटबुक मध्ये तुम्ही काय करायचे आहे लिहायचे आहे. अशा प्रकारे आपण ही कवितेचा सारांश थोडासा जे काय दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं काय तो सत्याग्रह केला ते समजून घेतलं. कवितेची चाल समजून घेतलेली आहे. आता कवितेचा अर्थ आपण उद्याच्या तासिकेला बघून तोपर्यंत तुम्ही कविता पूर्णपणे पाठांतर करून दाखवायची आहे.